वेगळा वाटेल, कारण कोविड पॉझिटिव्ह आहेच. हेच थोडं गेल्या 1-2 वर्षापासून जरा विचित्र लचंड मागे लागलेलं आहे. मुख्यमंत्री झालो काय आणि 2 महिन्यामध्ये कोविडचं संकट आपल्या राज्यामध्ये आलं, त्याच्यानंतर मग लॉकडाऊन वगैरे 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 त्या गोष्टी आपण सगळ्यांनी पाहिल्या. कोविड ओसरत होता तो साधारणतः गेल्या दिवाळीचा काळ होता आणि त्या काळानंतर मी म्हटलं चला आता कोविड ओसरलाय राज्यात फिरायला सुरुवात करू, तर मानेचं लफडं उद्भवलं. तर मानेच्या लफड्यातून जरा बाहेर पडतोय ना पडतोय तर हे दुसरं लचंड उपटलं आणि त्याच्यात आता कोविड. ठीक आहे, त्याच्यात जास्त काय मला गुंतायचं नाहीये, पण कोणी कोणी कोणत्या वेळेला कसं आपल्याशी वागलंय या गोष्टी मात्र आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. मी नितीनजींचं भाषण ऐकलं, दिवाकरजींचं ऐकलं, आदित्यचं ऐकलं, आपल्या निलमताईंच ऐकलं, तसं बोलण्यासारखं काय आणि बोलायचं काय हा एक महत्वाचा विषय आहे. परवा मला जे काय बोलायचं ते थोडक्यामध्ये मी फेसबुक लाईव्ह वरती बोललो, त्याचा काय परिणाम झाला किंवा काय परिणाम व्हावा असं मी काही ठरवलेलं नव्हतं. मी नेहमी माझ्या मनातल्या गोष्टी मोकळेपणाने बोलत आलो आणि तसंच मी बोलणार, आज सुद्धा बोलणार. परवा मी बोललो आणि मी वर्षा सोडलं आणि माझ्या मातोश्रीमध्ये आलो. काही जणांचे मला फोन आले आज येत आहेत की उद्धवजी तुम्ही वर्षा सोडायला नाही पाहिजे होतं. म्हंटल का? नाही, लोकांना असं वाटतं तुम्ही जिद्द सोडली. म्हंटल मी जिद्द सोडणाऱ्यातला नाहीये, मी मोह सोडला पण जिद्द नाही सोडणार मी कधी. आणि ज्या गोष्टी आपल्या नाहीतच त्या सोडायचा मोह हा असू नये का कि त्या सोडून देतोय. त्या सोडायचा माझा मोह आहे, त्या सोडल्या ज्या वास्तूत किंवा ज्या पदावरती स्वप्नात सुद्धा नव्हतं मी कधी जावं किंवा जाईन. आदित्यने जो थोडा उल्लेख केला माझ्या हॉस्पिटलच्या वास्तव्याचा, चला थोडं बोलूनच टाकतो त्याच्यावरती तुमच्याशी. जेव्हा मी ठरवलं की ऑपरेशन करायचं, कारण ऑपरेशन करणं गरजेचं होतं, ते केलं नसतं तर काय झालं असतं हे आपल्याशी मी आपुलकीने बोलतोय, आपला कुटुंबीय म्हणून बोलतोय. कारण दिवाळीच्या सुमारास मला उभं राहता येत नव्हतं, हालत होत. मला असं वाटत होत की मुख्यमंत्र्यांची खुर्ची डळमळीत आहे, पण मला उभं राहिलं ते डळमळीत वाटायला लागलं. म्हटलं नाही, मुख्यमंत्री पदाशी याचं काही देणं घेणं नाही, हे आपल्या शरीराची काहीतरी भानगड आहे. आणि मी MRI करून घेतला तेव्हा कळलं की माझी जो स्पायनल कॉर्ड आहे तो दाबला गेलेला आहे. चालायला त्रास होत होता, उभं राहायला त्रास होत होता. अशा परिस्थितीत MRI केल्यानंतर मग डॉक्टरने सांगितले की साहेब ऑपरेशन गरजेचं आहे. म्हटलं कधी? त्याला तसं घाईचं कारण नाही पण 15 दिवसात केलं पाहिजे. अरे म्हटलं 15 दिवसात केलं पाहिजे आणि घाईचं कारण नाही म्हणजे काय? एकूण एकच आहे, 3 तारखेला रिपोर्ट आला आणि म्हटलं 12 तारखेला करून टाका. मग काही जणांनी सांगितलं बघा असं होऊ शकतं, बघा तसं होऊ शकतं. म्हणजे मला सगळ्याची कल्पना आहे पण ऑपरेशन हे करावंच लागेल. अगदी काल परवाकडे जेव्हा पंतप्रधान मोदी भेटले हे विशेष राजभवनला, मला म्हणाले उद्धव भाई आपने ऑपरेशन किया बहुत अच्छा किया, हिम्मत का काम था लेकिन आपने किया. म्हटलं हिम्मत और मैं कभी जुदा नहीं हो सकता हूँ, हिम्मत ही माझ्या रक्तातच आहे, त्याच्यामध्ये काही वेगळं होणारच नाहीये. ते ऑपरेशन झाल्यानंतर सगळं काही व्यवस्थित होतं. आता मी काही टिश्यू लावते काही रडत बिडत नाहीये. मला कोविडमुळे जरा डोळ्यातून थोडं पाणी येतं, नाक कधीतरी गळते. नाहीतर उद्धव ठाकरेने झाले अश्रू आल्यावर तर तसं काही नाहीये बाबा. तर ते ऑपरेशन केलं, ऑपरेशन केल्यानंतर अनेकांनी काही वेळेला इतर काही ऑपरेशनच्या अनुभव घेतले असेल. वेदना तर प्रचंड होत्या. 4-5 दिवसानंतर डॉक्टरांची माझ्या खोलीत बैठक झाली. मला डॉक्टर म्हणाले उद्धव अभी आप आपके मन के अनुसार 2-4 दिन में घर भी गए तो भी कुछ फरक नहीं पड़ता, कुछ सब ठीक हो गया. तो पर व्यवस्थित होता, माझे हात भी थालत होते. अचानक एक दिवस सकाळी उठलो आणि आळस दिल तेव्हा माझ्या मानेत जो प्रचंड असा क्रॅम्प आला. त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं माझी खांद्यापासूनची तळपायापर्यंतची हालचाल पूर्ण बंद झाली होती, पूर्ण बंद. म्हणजे मी श्वास घ्यायला बघितलं, मी एक एक बघितलं की पोट सुद्धा हलत नाही, सगळंच बंद. आणि मग तातडीने दुसरं ऑपरेशन करावं लागलं. ही माहिती नाही म्हटलं तरी बाहेर गेली असेल नसेल, त्या माहितीचा
असाही झाला की आता काय पुन्हा उभा राहत नाही, आता आपल्याला डाव सारला पाहिजे. काही जण मी बरा व्हावा म्हणून देवावरती अभिषेक करत होते, काही जण बरा होऊ नये म्हणून देव पाण्यात बुडून बसले होते. हे प्रत्येकाच्या वृत्ती असतात. काय काय करायचं, देवावरती अभिषेक करायचं की पाण्यात बुडून बसायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मी परत तुमच्यापर्यंत आलो. म्हणजे मी हातवारे आज करू शकतोय, पण तेव्हा तुम्हाला सांगतो ही बोटं दोन माझी जुळत नव्हती, म्हणजे हात निश्चल पडले होते. आदित्य परदेशात होता, आदित्य आला तेव्हा तो म्हणजे अवाक होऊन बघत बसलेला माझ्याकडे. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टीला मी तोंड दिलेलं आहे, मला त्याची पर्वा नाही आहे. कारण शेवटी माझ्या खांद्यावरती ज्या कोणी जबाबदारी दिली असेल ती जी काही ताकद आहे आई जगदंबेची, हे फोटो लावलेला तो काही उगाच नाही लावलेला, माझे वडील, माझी आई, तुम्ही सगळे, ही जबाबदारी ज्यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे तो बघून गेली. जसा मी इथपर्यंत आलो ध्यानीवेळी नसताना, म्हणजे आणखीन एक ऑपरेशनची गोष्ट सांगतो. ऑपरेशन देण्यापूर्वी ते अनेस्थेसिया देणारे डॉक्टर म्हणाले, उद्धव डोंट वरी, मी इकडे आहे. म्हटलं तू अनेस्थेसिया दिल्यानंतर तू तिकडे आहेस का इकडे, मला काय फरक पडणार आहे. पण त्याचं म्हटलं तुला लय एकदम चांगला मस्त मस्त सपना येईल. म्हटलं येऊ रे. अनेस्थेसियातून उठवल्यानंतर मला पहिला प्रश्न विचारला, उद्धवजी वर्षा की मातोश्री? म्हटलं मातोश्री. म्हटलं मला अनेस्थेसिया दिला असताना प्रश्न विचारला तरी मी हे सांगितलं असतं मातोश्री. मग दुसऱ्या दिवशी ते भेटायला आले, मला म्हणाले कैसे उद्धवजी, क्या सपना आया, पार्लमेंट आया की असेंब्ली आया? म्हटलं कोई सपना नाही, जो मेरे सपने में भी नहीं आ सकता, वो सपना कभी मुझे ऐसी स्थिति में भी नहीं आ सकता. माझ्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार होता, काही नव्हतं, मला मी शांत होतो. म्हटलं मला काही झालेलं नव्हतं. तर जी स्वप्न मी बघितली नव्हती, बघणार नाही माझ्या स्वतःसाठी, त्याच्यामुळे त्या गोष्टीचा त्याग अजूनही मी केलेला नाही. कारण मी म्हटलं मी जिद्द सोडलेली नाही, जिद्द सोडणार नाही, मी मोह सोडलेला आहे, मोह सोडलेला आहे. आता प्रश्न येतो हा तुमचा. मी परवा आमदारांना बोललो होतं, खासदारांना तास सुरू येत आहेत. काही आमदार त्या दिवशी हो हो साहेब कापलो तरी जाणार नाही, आता हे न कापता तिकडे गेले, तो भाग वेगळा. कारण कापलो तरी म्हणजे कापल्यावरती जाणार कसा, हा एक प्रश्न आहे. कापूनच टाकलं तर जाणार कसा, तर कापलो तरी जाणार नाही, पण हा न कापता काही लोक आपल्या गेले. ठीक आहे, जायचं तर जाऊ द्या. ही गोष्ट साधारणतः वर्ष 6 महिने माझ्या लक्षात आली होती. लोकांना पैसे वाटले जात होते. अगदी मी स्वतः सांगितलं होतं की शासकीय पातळीवरती आमदार खासदार यांना आपण बोलून पैसे देतो, जिल्हा प्रमुखांना विचारा त्यांना कुठे कुठे फंड पाहिजे, त्यांना कुठे फंड पाहिजे. तर जिल्हा प्रमुखांना सुद्धा फंडचं वाटप हा करायला मी सांगितला होता. झाला होता की नाही मला माहिती नाहीये. कारण मी म्हटलं होतं काही वेळेला फंड म्हणजे शासकीय आणि काही एक मदत म्हणून पण करा. कारण सगळे मला कल्पना आहे की रक्ताचं पाणी करणारी शिवसैनिकात पैशाची झोळी आपली नेहमी रिकामी असते. तर अशा शिवसैनिकांना सुद्धा काही आपल्याकडनं मदत गेली पाहिजे. आता ही मदत कुठून करत होते, तर जे खातं आपण त्यांना दिलं होतं त्याच खात्यातून करत होते. म्हणून मी परवा जे बोललो ना की बाळासाहेबांची शिवसेना आता संपली, बाळासाहेबांची शिवसेना संपली, बरं संपली शिवसेना, मग 2012 नंतरची शिवसेना संपायला पाहिजे होती, किंवा 2012 मध्येच ती शिवसेना संपायला पाहिजे होती. त्याच्यानंतर शिवसेना एकदा नाही तर दोनदा सत्तेवरती आली, आणि दोन्ही वेळेला यांना आपण मंत्रिपद केलं दिलं. आणि मंत्रिपद कुठलं, तर जे खातं नेहमी सीएम स्वतःकडे ठेवतात ते खातं मी त्यांना दिलं. कारण मला या पैशाच्या भानगडीशी दुरान्वयाने संबंध नको होता आणि नाही आहे मला. मग हे जे काही पैसे होते ते शिवसेनेचे, शिवसेनेच्या मुळे मिळालेल्या मंत्रिपदाचे, ते तुम्ही, तुम्हालाच मी बोललो होतो की माझ्या शिवसैनिकांना मदत करा म्हणून. ते दिल्यानंतर जर तुम्ही त्याच्यावरती स्वतःचा गांधीजींच्या ऐवजी स्वतःचा फोटो लावणार असाल तर ते मात्र चूक आहे, तर ते चूक आहे. तर आता हे असं भासवलं जात आहे, ज्याचा उल्लेख थोडा मला वाटतं आदित्यने पण केला, की त्यांचीच आता पोरं टोरं सगळे फोन करतायत, अरे दबडू दादा तुम्हाला काय वाटतं, वेट लागले काय मला? अहो आम्ही, आम्हाला उद्धव साहेबांनीच सांगितले करायला. आम्ही कुठे उद्धव साहेबांना सोडत नाही आहोत, आम्ही तुमच्या त्यांच्याच सोबत आहोत, पण तुम्ही आमच्या बरोबर या, आपल्यालाही करायचंय. मग ही सगळी लोक आलेत ती शिवसेना भवन मध्ये, वेळ लागले काय यांना, की तुम्ही बोलवल्यानंतर तुमच्याकडे येत नाही आणि उद्धवने बोलवल्यानंतर उद्धवकडे येत आहेत, कशासाठी येत आहेत? आणि मी असं घ्यायचं द्यायचं तर सरळ देईन मी तुम्हाला, त्या म्हणजे त्यांना फुस लावून कशाला सांगितलं की असं तसं करा. मग हे अंदर की बात आहे, ये हमारे साथ है, हे अंदर बिंदर की बात नाही, जे आहे ते खुल्लं खुल्ला आहे. हे शिवसेना
उडण्याचं पाप हे करायचं आणि वरती एक सुरुवातीला आता या गोष्टी ऐकून ऐकून कंटाळा आला की बाळासाहेबांची शिवसेना संपलेली आहे, उद्धवची शिवसेना वेगळी आहे, ह्याची शिवसेना वेगळी आहे. अहो ठाकरे आणि शिवसेना ही दोन नावं दोन शब्द वेगळे करून तुम्ही शिवसेना चालू दाखवाच. माझं आज सुद्धा आव्हान आहे, काढा बाळासाहेबांचाही फोटो वापरायचा नाही. मी तर नालायकच आहे, माझा फोटो लावूच नका. पण बाळासाहेबांचाही फोटो न लावता तुम्ही शिवसेना नावाने जगून दाखवा आणि ठाकरे नावाशिवाय जगून दाखवा. कशाला थेरे करायची, हे का करायचं? तर जे नीलमताई तुम्ही सांगितलं फार महत्वाचं आहे आणि तुम्ही मला असं वाटतं प्रेस समोर सांगा, प्रेसनी सांगा की शिवसेनेची मान्यता, अधिकृत मान्यता ही विधिमंडळ. ते ठीक आहे, मी जे परवा बोललो ना की किती आमच्यासोबत किती तुमच्यासोबत, माझ्या दृष्टीने हा विषय गौण आहे. ज्यानी ज्यानी शिवसैनिकांनी तुम्हाला मतदान केलं, आणि होय मी म्हणतो कारण 12 नंतरची जी काही तिकीट वाटप केली ती बाळासाहेबांनी माझ्यावरती जबाबदारी दिली होती. आणि तसं शेवटच्या मनोगतात बाळासाहेबांनी तुम्हाला सर्वांना आवाहन केले की उद्धवला सांभाळा, आदित्यला सांभाळा. मग त्या जबाबदारीमध्ये मी तुम्हाला ही उमेदवारी दिली होती. त्या उमेदवारी नंतर तुम्ही निवडून आलात आणि आता तुम्ही सांगता की ती शिवसेना बाळासाहेबांची नाही. मग तुम्हाला मंत्रिपदं दिली ती 2014 नंतरची मंत्रिपदं ही कोणत्या शिवसेनेने तुम्हाला दिली? मग बाळासाहेबांच्या शिवसेनेने नाही दिली, मग मंत्रिपदं तेव्हा का नाही नाकारली तुम्ही? छे छे, आम्हाला मान्य नाही, आम्हाला ही शिवसेना मान्य नाही, या शिवसेनेने आम्हाला दिलेली उमेदवारी मान्य नाही, मंत्रिपद तर दूरच राहू. करताय, करू शकताय, पण एक महत्वाकांक्षा, महत्वाकांक्षा जरूर असावी, पण तिला ती राक्षसी महत्वाकांक्षा असता का मारे की ज्यानी दिलं त्यालाच खायचं, ही महत्वाकांक्षा नाहीये. ही महत्वाकांक्षा असू शकत नाही. आणि जास्तीत जास्त काय केलं तो आज तुम्ही आमदार नेल्यात घेऊन गेलात, घेऊन जा. आणखीन कोणाला घेऊन जायचं घेऊन जा. तुम्ही झाडाची फुलं तोडू शकता, झाडाची फळं तोडू शकता, पण झाडाची मुळं ही उपटून काढू शकलेल्या नाहीत, ती काढू शकत नाही. आणि मला चिंता नाहीये, जोपर्यंत माझ्या झाडाची मुळे जी बाळासाहेबांनी पेरलेली आहेत, रुजलेली आहेत, रुजवलेली आहेत, ती जोपर्यंत घट्ट माझ्यासोबत आहेत, तशी झाडाला बहर हा येतच असतो. प्रत्येक सीझनला बहर येत असतो. म्हणजे काल परवापर्यंत मी ज्या वर्षामध्ये राहत होतो तिकडे त्या वर्षामध्ये एक गुलमोहराचं झाड आहे, एक बदामाचं झाड आहे. एक 2 महिन्यापूर्वी मी बघितलं की ते बदामाचं झाड नुसतं काढ्या राहिलेल्या, बहरच गेलेला त्याचा पान आणि पान. म्हणजे खाली रोज सकाळ संध्याकाळ सडा पडत होता पानाचा सडा, आणि एक 2-4 दिवसानंतर ते झाड बोडकं झालं. लोक सगळ्यांना म्हणजे काय यायचं ते, अरे झाडाची पानं कुठे गेली, सगळी पानं पडली. म्हटलं येणार त्याला पानं, हा ऋतू बदलताना काय शिशिर असतो, ग्रीष्म असतो, वसंत असतो, मग आता मान्सून सुरू झाला आपला, वर्षा असतो, आणि वर्षामध्ये तो वर्षा असणारच, तो कसं जाईल? तर ती झाडं पानं गळून गेल्यानंतर अक्षरशः काड्या राहिल्या होत्या त्या झाडाच्या. 4 दिवसामध्ये पुन्हा ते झाड त्याला कोंब फुटले आणि पुन्हा पुन्हा हिरवगार होऊन गेलं, पुन्हा हिरवगार. आता पुन्हा त्याला बदाम आले. गुलमोहराचं झाड सुद्धा गुलमोहराच्या फुलाने डवरून गेलं होतं. हे पानाचं झडणं किंवा काही वेळेला निसर्गाचा नियम आहे, सुकलेली पानं गळलीच पाहिजेत, गळलीच पाहिजेत. ही सुकलेली पानं जोपर्यंत गळत नाहीत तोपर्यंत नवीन पालवी त्याला फुटत नाही, आणि नवीन पालवी जोपर्यंत त्याला फुटत नाही तोपर्यंत झाड पुरा डवरत नाही. ही पानं गळून गेलीच पाहिजेत, आणि जी पानं सडलेली असतील, कीड लागलेली असतील, त्यांना ही तोडून टाकावीच लागतील. कारण त्या नाहीतर पानाला लागलेली कीड ही माझं आता झाड सडून टाकेल. त्याच्यामुळे हाच तो आताचा काळ आहे, हाच तो काळ आहे. आता त्यांना ते जे सगळ्यांना फोन करून करून सांगतायत, जा तुम्हाला घेऊन जायचं तेवढ्या सगळ्यांना घेऊन जा. जसं मी म्हटलं की वर्षा सोडताना मला काही वाईट वाटलं नाही, कारण जे माझं नाहीच ते सोडायला मला वाईट वाटायचं काहीच कारण नाहीये. आणि जे सोडून गेलेत, जाऊ देत, जे माझ्याकडे नव्हतेच ते सोडून गेले तर मला वाईट का वाटावं? तर मला का वाईट वाटावं? म्हणजे जे माझं नाही ते सोडायला मला वाईट वाटत नाही, आणि जे माझे नव्हते ते मला सोडून गेले तरी मला वाईट वाटायचं कारण नाहीये. मुळं माझ्यापर्यंत सोबत आहेत. म्हणजे त्यांनी जे मोठी झालेली माणसं आहेत, ही माणसं मोठी झाली, आणि जेवढा माणूस मोठा होतो त्याचं स्वप्न मोठं होतं, त्याचं स्वप्न मोठ होत. या सगळ्या मोठ्या माणसांची स्वप्न मी काही पूर्ण करू शकत नाही, आणि त्यांची स्वप्न पूर्ण करायला मला शिवसेना प्रमुखांनी ही जबाबदारी माझ्यावर टाकलेली नाही. मला महाराष्ट्राच्या शिवसैनिकांच्या स्वप्नासाठी म्हणून ही माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे.
आणि तुमची इच्छा, मी जसं परवा आमदारांना हे तुम्हाला जे सांगत होतो ना की मरे कानावर आल्यानंतर मी एकदा थेट बोलूनच त्यांना विचारलं की असं असं कानावर येत आहे, नाही 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 मी असा कसा वागेन, ते म्हटलं खोटं असेल आणि खोटं असावं असं माझं म्हणणं आहे, खोटं असेल तर काहीच मुद्दा नाहीये, नसेल तर स्पष्ट सांगा. नाही आपण आपण भाजप सोबत जायला पाहिजे असा काही आमदारांचा माझ्यावरती एक दबाव आहे. म्हटलं ठीक आहे मला मान्य आहे, पण ज्या भाजपाने म्हटलं तू त्यांच्यापैकी बोलतो, तुमच्या हा शब्द तुमच्यासाठी नाहीये, तुमच्या म्हणजे ते आता गेले त्यांच्यापैकी, किती लोकांच्या कुटुंबियांवरती जसं माझ्या कुटुंबियांवरती घाणेरड्या शब्दात आरोप केले तसे आरोप केले ते सांगा सांगा. आणि जनाची नाही तर मनाची, मी जनतेसोबत जाईल भाजपासोबत परत जायला, पण ज्या भाजपाने माझ्यावरती मातोश्रीवरती म्हटलं आरोप केल्यानंतर तुमचं रक्त नाही सळसळत, मातोश्रीवरती वेडवाक्त काही बोलल्यानंतर तुमचं रक्त गरम होत नाही, कसली शिवसैनिक तुम्ही, ती एक साधी आता त्या आजीला नावच पडले फायर आजी, ती त्या तळपत्या उन्हामध्ये तापलेल्या रस्त्यावरती बसते, ती मातोश्रीवरती कोण येते मी बघतोय, आणि बाकी सगळे मोठी झालेली षंड भाजपसोबत जा म्हणून सांगतात. म्हटलं मी षंड नाहीये, माझ्या कुटुंबियांवरती आरोप केले, मातोश्रीवरती आरोप केले, हे ह्याच्यावरती करेक्शन काय, आणि मी नालायकपणाने निर्लज्जपणाने पुन्हा मांडी लावून बसू आणि माझ्या बाजूला कोण तो तोतला बसतात. म्हटलं माझ्याकडनं नाही होणार, म्हटलं मी नाही षंड, ज्यांना जायचं त्यांनी जाऊ द्या, पण एक लक्षात घ्या म्हटलं हे वापरा आणि फेकाही त्यांची नीती आहे, तुम्हाला सुद्धा ते वापरतील आणि काम झालं का फेकून देतील. आज प्रश्न काय येतोय की नाही म्हटलं तरी आपण हे सतत सहन करत आलेलो आहे, ही यांची एक रीत झालेली आहे, त्यांच्यामध्ये आपल्याशी लढण्याची हिंमत नाही, धमक नाही, म्हणून आपलीच माणसं फोडायची आणि आपल्या अंगावरती सोडायची, म्हणजे तुम्ही लढत राहा आम्ही आमचं काम मोकाटपणाने आम्ही चरत राहू, तुम्ही एकमेकांना भांडण, मग त्या राणेला सोडायचं आपल्या अंगावरती, आता ह्यानं आपल्या अंगावर सोडा, त्याने आपल्यावरती आरोप करायचे, आपण त्यांच्यावरती आरोप करायचे, हे आणि हे चरायला मोकळे, म्हणजे उद्या काय कारवाई झाली किंवा काय झालं तर आलेला मेला, आम्ही मात्र चे यांचं नुकसान काहीच होत नाहीये, होणार नाहीये, कारण बाहेरचे भाडोत्री लोक असे घ्यायचे आणि आपल्या आपल्यातच मारा मारा लावायच्या, काय झालं तर त्या परिणामाची पर्वा त्या भाडोत्रींना भोगावं लागेल, त्यांच्या मूळ गाभ्याला कुठे हातच लागत नाहीये, कोण विचार करणार, कोण यांच्या डोक्यात घालायचं. बरं मी आणखीन काय कमी करायचं ठेवलं होतं, ज्या ज्या वेळेला जे सगळं चांगलं होतं ते त्यांना आम्ही दिलं. हा काही कदाचित हे आमचं एक मिनिट माझा तो हा मामसरुबास हे काय मी स्टाईल म्हणून नाही करत, नाही तर काही जणांना अशी शिवसेना प्रमुख करायची म्हणून त्यांना वाटेल मी पण करतोय, तर मलाच खरंच सर्दी झाले म्हणून मी करतोय बाबा, जरा श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून. एक मिनिट जर हे थोडं जरा गरम पाणी चालू. हा तर काय बोलवतो मी तुमच्याशी विसरलो होतो कुठे. हा काय कमी दिलं, कारण आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये म्हणजे आपल्या सत्तेच्या आधी एक मोठं खातं दिलं, त्याच्यानंतर साधारणतः तुम्ही इतिहास काढा, मी तर कधी इतिहास हा पाहिलेला नाही कारण माझ्या मनातही तसं कधी नव्हतं, नगरविकास खातं तरी मुख्यमंत्र्याशिवाय वेगळं कोणाकडे कधी गेले हल्लीच्या काळात नाही, पण ते सुद्धा मी दिलं. माझ्याकडे मी काय ठेवलं, न्याय व विधी, दिवाकरजी तुम्ही मंत्री होतात तुम्हाला माहिती न्याय विधी कशाचं खात आहे, बरोबर आहे, सामान्य प्रशासन हे आहेच, आता तात्पुरत संजय राठोडवरती अत्यंत वाईट आरोप झाले, आता त्याला सुद्धा ठीक आहे त्याच्या तुम्ही सुद्धा एक करायचं ते केलं, ते वन खातं माझ्याकडे घेतलं आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी त्याच्यात मला खरंच काहीतरी करावं असं वाटत होतं म्हणून पण ते करायचं कधी अवधी मिळालं नाही कोविडमुळे, पण बाकी सगळी खाती मी वाटून टाकली, सगळी खाती वाटून टाकली, मग आणखीन काय करायचं, आणखीन काय करायचं, पण ह्या सगळ्या गोष्टीचं मला आता नाही म्हटलं तरी मला सवय झालेली, वीट तर आलेलंच आहे पण ती वीट नुसता येऊन उपयोग नाही, ती वीट डोक्यात हाणावी लागेल, नाही तर मला वीट आलाय, बरं वीट आले पुढे काय, नाही ती वीट मी हाणणार डोक्यात त्यांच्या, नाहीतर वीट येऊन उपयोग काय त्या विटेचा, तर तो वीट ह्या गोष्टीचा आलाय की त्यावेळेला बाळासाहेब आणि ते सदैव आपलं दैवतच आहे त्याच्याबद्दल काय मी बोलायचं कारण नाही, पण विठ्ठल आणि मग आम्ही आपण जे काय माझ्यासोबत तुम्ही होते ते बडवे, आता हीच पद्धत ते कदाचित आदित्यबद्दल करते, म्हणजे स्वतःचा पोरगा खासदार, पण माझा पोरगा काय होता का, मरे मी कुठे शिवसैनिकांच्या बोलायला काय अडवतोय,
पण ह्या सगळ्या गोष्टीचं आता तोच ते रिपीट हे चाललेलं, रिपीट 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 रिपीट, की शिवसेनेबद्दल आम्हाला काय नाही, तुम्ही आता कदाचित बोलतील उद्धव बद्दल काय नाही, पण आता ते बोलायला लागले की आता ही शिवसेना बाळासाहेबांची नाही. ते सगळ्या जुन्या गोष्टी आपल्याला अनुभव आलेला आहे. निष्ठा म्हणजे काय असते ती आता आपल्याला दाखवायची आहे. मला वामनराव महाडिकांचं एक वाक्य आठवते, मला काय होतं, आता या कॅमेराचा अँगल असा आहे की समोर दिवाकरजी आहेत, नेरुरकर आहेत, दगडूदादा, विनोद, नेरकर, विर्लेकर आहेत, नाही जास्त फिरू नका, मला सगळ्यांची नावं घ्यावी लागतील, पण दगडूदादा दिसल्यामुळे मला लालबाग परळचे जास्त आठवत आहे. वामनरावांचं एक वाक्य आठवत आहे. वामनराव हा एक प्रतिभावान माणूस होता, शिवसेनेचा पहिला आमदार. पहिला आमदार म्हणजे बोलायला लागले का वक्तृत्व अमोघ वक्तृत्व त्यांचं होतं आणि ऐकत बसावं असं वक्तृत्व होतं. अनेकदा आपल्या माथी पराभव आलेले आहेत, अनेकदा आलेले आहेत आपल्या पदरी पराभव पडलेले आहेत, पण पराभवाने कधी आपण खचून नाही गेलो. ह्याचं कारण का, जसं आता नितीनजी तुम्ही म्हणालात की शिवाजी महाराजांचं उदाहरण तुम्ही दिलं, शिवाजी महाराजांच्या वेळेला तर निवडणुका नव्हत्याच नव्हत्याच, एक तर सरळ कापाकापी, म्हणजे प्राण गेला तरी बेहत, तरी आता बोलायला ठीक आहे, देते कोण प्राण, पण त्यावेळेला निवडणुका विषय नव्हता. हल्ले व्हायचे, घरातले सगळ्या त्या सगळे अब्रू लुटली जायची, देवदेवतांच्या मूर्त्या बाहेर काढल्या जायच्या आणि त्याचे तुकडे तुकडे करून घर पेटून द्यायचं. याला म्हणतात बेचिराख. बेचिराख, तुला बेचिराख करीन म्हणजे काय, की सगळ्याच होत्याचं नव्हतं करून टाकेन. पण तरी देखील त्यावेळेचा मावळा म्हणा, त्यावेळेची जनता ही शिवरायाच्या सोबत राहिली, शिवरायाच्या सोबत. ते लढाई बऱ्याचदा हरायचे, पण तरी एक गोष्ट लक्षात घ्या, हार जीत ही मनावरती अवलंबून असते. मन जर खचलेलं असतं तरी जिंकलेली निवडणूक तुम्हाला विजय नाही देऊ शकत, पण मन जर का खंबीर असेल तर हारलेली निवडणूक सुद्धा उद्याची निवडणूक जिंकायची जिद्द देऊ शकते. म्हणून वामनरावांचं जे वाक्य होत, बुडते ती निष्ठा आणि तरंगते ती विष्ठा. तर ही सगळी विष्ठा आहे, ही तरंगते त्यांच्या बरोबर, ही विष्ठा तरंगत तरंगत जाऊ द्या, पण जे निष्ठावान असतील ते माझ्यासोबत राहतील. मी तर आता या मानसिकतेत आहे की माझ्यासोबत, म्हणजे आता आदित्य म्हणेल बाबा माझं काय, तो मुद्दा नाहीये, सगळे आपले आहेतच, पण चला आपल्यासोबत मी तर म्हणजे कोणीच नाहीये, पुढे काय बोला. जसं ते बदामाचं झाड झालं होतं तसं आता झालेलं आहे, नवीन पालवी फुटणार आणि ती मी फोडणार. म्हणजे हेच शिवसेना भवन इथे, हे म्हणजे आता ही नवीन वास्तू झाली, पण जुन्या शिवसेना भवनाच्या वेळेला तो किस्सा घडला होता. जनता पक्षाचा एक तो जोर होता आणि बाळासाहेबांना काही नेत्यांनी सांगितलं की बाळासाहेब तुम्हाला जे वाटतं शिवसेना शिवसेना, ती शिवसेना तुमच्या अवतीभोवती जे दोन पाच सुरेमारेवाले आहेत ना, तेवढ्या पुरतीच, बाकी सगळी शिवसेना म्हणजे नाहीशी झालेली आहे. मग ने आता जनता पक्षात विलीन व्हायला पाहिजे. साहेबांनी त्याने सांगितलं की दोन पाच तर दोन पाच माझे कट्टर माणसं असेल ना, जे तुमच्या लेखी सुरेमारेवाले आहेत, ते जरी माझ्यासोबत राहिले तरी ही शिवसेना मी पुन्हा उभी करून दाखवेन, आणि त्यांनी दाखवली करून उभी. आज त्यावेळेला काही जण तेव्हा जनता पक्षात गेले, एक टर्म मला वाटतं आमदार झाले, त्यांचं नाव सुद्धा आता गुप्त झालं, कोणालाही माहिती नाही नाव त्यांचं, हेमंत कुमार हेमचंद्र गुप्ते होतं म्हणून. ते त्या त्या वेळेला होतं ते, पण या सगळ्या अनुभवातून शहाणपण घेत पुढे जायचं असतं. मला आजही तुम्हाला मी सांगतो, कारण आता पदाधिकाऱ्यांना फोन यायला लागलेले आहेत, जिल्हा प्रमुखांना यायला लागलेले आहेत, सगळ्या माजी नगरसेवकांना, कारण आता नगरसेवक पण नाहीच आहे, सगळं काय त्यांचं झालेलं, आता प्रशासक आहे, तर त्यांना यायला लागलेले आहेत. दमदाट्या होत आहेत आणि पुन्हा हेच की अरे आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितलं, ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांनी येतात फोन की आम्हाला उद्धव साहेबांनी सांगितले म्हणून. तर असं काही नाहीये, हा उघड उघड भारतीय जनता पक्षांनी साधलेला डाव आहे. आता आपले सगळे जे काही तिकडे गेलेले गोडे गुलाबीने फसवलेले आमदार आता कैदी झालेले आहेत तिकडे, आता त्यांची आग्रहून सुटका कशी करून घ्यायची ते बघायला पाहिजे. मला, मी जोपर्यंत माझ्या समोर कोण येत नाही, सोबत कोण येत नाही, तोपर्यंत विश्वास ठेवायला तयार नाही. धरून चाला की आपल्या सोबत कोणीच नाहीये, अशा मानसिकतेमधनं तुम्ही पुन्हा नवीन शिवसेना उभी करण्याची जिद्द बाळगता की नाही, एवढंच मला तुमच्याकडे. आपल्याकडे सत्तेचं एकही पद नाहीये, काही नाहीये. ज्या वेळेला पहिला जो शिवसेना स्थापनेचा नारळ फुटला होता, तीच परिस्थिती आज आहे असं समजा, आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी उभं केलं, 56 वर्षानंतर आज आपण ह्या सत्तेमध्ये आलो.
ही जिद्द तुमच्यात असेल तर सोबत राहा, नाहीतर मी तुम्हालाही सांगतोय की तुम्हालाही तुमचं भवितव्य उज्ज्वल वाटत असेल जरूर तिकडे जा, जरूर जा. कारण प्रत्येकाला प्रत्येकाच्या भवितव्याचा विचार करण्याचा अधिकार आहे, निर्णय घेण्याचा अधिकार आहे. मी कोणाच्याही भवितव्याच्या आड येऊ इच्छित नाही, कारण मुळामध्ये शिवसेनेची स्थापनाच मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या उज्ज्वल भवितव्यासाठी झाली. त्याच्यामुळे मी जर काही चालवायला नालायक असेल तर तुम्ही आत्ता सांगा, मी आत्ताच्या आत्ता हे पद सोडायला तयार आहे, पद सोडायला तयार आहे. मुख्यमंत्री पद माझ्यासाठी गौरव आहे. तुम्हाला कृपा करून मी समजून घ्या, मी तुम्हाला अजिबात भावनिक ब्लॅकमेल करत नाही. केवळ बाळासाहेबांचा फोटो माझ्या पाठी लागलाय म्हणून मी बाळासाहेबांचा मुलगा म्हणून तुम्ही माझ्या मोहात अडकू नका, माझ्या प्रेमात अडकू नका. जर खरंच तुम्हाला वाटत असेल की मी शिवसेना चालवायला नालायक आहे, बाजूला ठेवा बाळासाहेबांचा फोटो माझ्या मागचा आणि तुम्ही माझा व्यक्तिगत विचार करून जर मी नालायक असेल तर सांगा. कारण शेवटी बाळासाहेबांना जर का मी शिवसेनेच्या बाबतीत चूक केली असते तर त्यांनी मला सुद्धा माफ केलं नसतं. म्हणून जसा मी त्यांचा पुत्र आहे तसं शिवसेना ही माझ्याहून जास्त लाडकं त्यांचं अपत्य आहे. माझ्याहून जास्त लाडकं अपत्य ही शिवसेना आहे आणि ती चालवायला मी नालायक असेल तर बाळासाहेबांचा मुलगा हे नातं माझं बाजूला ठेवा आणि केवळ शिवसेना पुढे कशी जाईल याचा विचार करा आणि तुम्ही निर्णय घ्या. बाकी मला काही बोलायचं नाही. जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.